आम्ही आधी एक व्हिडिओ केला होता हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबावर, त्यावरती बऱ्याचशा युजर्सने असं कमेंट केलं होतं की एक लो बीपीवरती सुद्धा एक व्हिडिओ करावा. तर आजचा हा व्हिडिओ लो बीपी या विषयावरच आहे. हायपोटेन्शन, जसं हायपरटेन्शन म्हणजे हाय बीपी आणि हायपोटेन्शन म्हणजे लो बीपी, तर हायपोटेन्शन या समस्येला सर्वसाधारणपणे लो ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. या व्याधीमध्ये शरीरातील धमन्यांमध्ये रक्तदाब कमी होतो. काही वेळा हा रक्तदाब इतका कमी होतो की रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामुळे गरगरणं, चक्कर येणं, शुद्ध हरपणं असे त्रास होऊ शकतात. फिट बॉडीचे ब्लड प्रेशर हे 120 ते 80 असायला हवं. जर तुमची बी पी लेवल ही 90 ते 60 येत असेल तर लक्ष देणंही तितकंच जास्त गरजेचं आहे. बी पी लो झाल्यावर ब्रेन, किडनी आणि हार्टवर परिणाम होतो, ज्यामुळे हार्ट डिझीज, प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणं, मेंदू संबंधित आजार निर्माण होणं ह्या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कमी रक्तदाब म्हणजेच लो बी पीवरती काही सोपे घरगुती उपाय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जाणून घेऊयात कमी रक्तदाबावरच्या त्रासावर काही सोपे घरगुती उपाय. कमी रक्तदाबावर ज्येष्ठ मध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठ मधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य हे सर्व सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठ मधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची 10-15 पानं खाल्ल्यास किंवा तर त्याचा रस प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामाचं दूध हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. रोज रात्री 7 ते 8 बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्या बदामाची साल काढून त्याची पेस्ट करा आणि ते पाण्यातून किंवा दुधातून घ्या. नक्कीच फायदा मिळेल. सकाळी उपाशीपोटी मनुके खाल्ल्याने देखील कमी रक्तदाब असलेल्यांना नक्कीच फायदा मिळतो. बीट किंवा गाजराचा रस, लिंबू पाणी, आवळ्याचं सरबत, नारळ पाणी हे सर्व नियमित घेतल्यास कमी रक्तदाबाचा त्रास होणार नाही. आहारात मिठाचं प्रमाण योग्य ठेवणं फारच गरजेचं आहे. शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विटॅमिन B12, विटॅमिन C, D, A हे सर्व विटॅमिन युक्त आहार घेतलाच पाहिजे. बदाम, रताळी, पालक, दूध, चीज, अंडी, मासे ह्यांचा समावेश आहारात नक्कीच असावा. बीपी लो झालं की अचानक डोळ्यांसमोर अंधार येतो किंवा तर गरगरल्यासारखं वाटतं, तेव्हा ताबडतोब पाठीवर झोपा. काही वेळ डोळे बंद करून शांत पडून राहा. थोडं बरं वाटलं की मोकळ्या हवेत एक राऊंड मारून नक्कीच या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मिठातील सोडियम हे रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर हे ग्लुकोज वाढवायला मदत करतं. रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणं किंवा खारे बिस्किट खाणं हा देखील उपाय तुम्ही करू शकता. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर मिठाचे पाणीही पिऊ शकता, पण हे अति प्रमाणात घेऊ नका, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. ORS घ्या, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ORS हे शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतं. शिवाय मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ORS पाकिटं जवळ ठेवा व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधुमेहींनी तयार ORS पावडर पाण्यात मिसळून पिणं हे टाळाच, कारण यामध्ये साखरेचा देखील समावेश असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन.